मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ। चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न। खालील पैकी क्रिया विशेषण अव्यय ओळखा। पर्याय ए परंतु, बी भरभर, सी की आणि डी आणि। उत्तर आहे बी भरभर, हे क्रिया विशेषण अव्यय आहे। पुढचा प्रश्न, अनुज शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। पर्याय ए दोस्त, पर्याय बी अग्रज, सी जनक आणि डी बहीण। उत्तर आहे पर्याय बी अग्रज। पुढचा प्रश्न, चौपट हे खालील पैकी कोणते क्रिया विशेषण आहे, सॉरी विशेषण आहे। ए गणनावाचक, बी क्रमवाचक, सी आवर्तीवाचक, डी नाम साधित। पर्याय सी आवर्तीवाचक, कारण चौपट म्हणल्यानंतर हे विशेषण। पुढचा प्रश्न, चैत्र श्रावण ज्येष्ठ नंतर काय। ए मार्गशीर्ष, बी पौष, सी आश्विन आणि डी वैशाख। उत्तर आहे सी आश्विन। पुढचा प्रश्न, कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात। पर्याय ए महानदी, पर्याय बी साबरमती, सी ब्रह्मपुत्र, डी दख्खनची। उत्तर आहे सी ब्रह्मपुत्रा या नदीला म्हटले जाते। तुमच्यासाठी एक कोडे, मी उडू शकतो पण मला पंख नाहीत, मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत, मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो, ओळखा पाहू मी कोण आहे। कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रश्न पहा आणि कोडे पहा। धन्यवाद।